रे वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू। राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी तलवार, अपना राजा। राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी। आंधी रोके तो आप तूफान, तूफान रोके तो आप आग का दरिया। युवा उद्योजक हसत मन मिळाऊ, दिल खुलास व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतील राजा माणूस। माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, व्हाइस चेअरमन, सर्व शाखा मॅनेजर राजेंद्र निकम, प्रदीप दीक्षित, विजय पाटील, महेश यादव। वासुंबेच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या साठी म्हणून आपल्या गावातून बाहेर जाऊन द्रव्यार्जन करण्याच्या साठी अगदी केरळला जाऊन राहिलेल्या कुटुंबाने आपल्या गावातली सगळ्यांची आठवण म्हणून या ठिकाणी एक अतिशय उत्तम सर्व साधनासहित असा हॉल उभा केलेला आहे। त्याचं उद्घाटन करण्याची संधी आणि मान आपण सगळ्यांनी मला दिला। गावात अशी दातृत्व असणारी अनेक लोक आहेत ज्यांनी या गावात पिण्याच्या पाण्यापासून वेगवेगळ्या योजना यापूर्वी केल्या, त्याचाच पुढचं पाऊल म्हणून या ठिकाणी हा हॉल आपल्या सर्वांना समर्पण करण्याचं काम आज या ठिकाणी होतं। आपल्या गावात आल्या आल्या मला सांगितलं की जवळपास सगळे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेले आहेत, निम्म गाव बाहेर आहे, निम्म गाव गावात असत, आणि पैसे मिळवण्यासाठी दुष्काळ असल्यामुळं बाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणून जगात दुष्काळ अनेक ठिकाणी आहे, पण हा एकमेव तालुका असेल की ज्यात दुष्काळाला तोंड देता देता माणसं आपलं घरदार सोडून देशभर पसरली आणि देशभर ज्या व्यवसायामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं, ज्या व्यवसायात त्या त्या भागात त्यांचा नावलौकिक त्यांनी वाढवला, त्या व्यवसायातून जे शक्य असेल ते संसार चालवता चालवता स्वतःच्या गावाला देण्याची देखील एक चांगली प्रथा अनेक गावात दिसते। या गावातील चव्हाण कुटुंबियांनी आपल्या सर्वांच्यासाठी एक उत्तम अशी व्यवस्था उभी केली आहे। मी चव्हाण कुटुंबियांचं गावाच्या वतीनं आभार मानावे तेवढे पुढे। आपल्या याच ठिकाणी पूर्वी शाळेच्या खोल्या होत्या, राजाराम बापू पाटील ज्यावेळी लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते त्यावेळी मला सांगण्यात आलं की इथं शाळेची खोली दोन बांधून दिल्या होत्या, एक आड बांधून दिलेला, एक पलीकडं वळण बंधारा देखील 57-58 साली बांधण्यात आलेलं होत। या जिल्ह्यातल्या बऱ्याच गावामध्ये शाळेच्या खोल्या, आता शाळेची खोली मागायची म्हटल्यावर ग्रामपंचायतीचा ठराव, पंचायत समितीचा ठराव, जिल्हा परिषदेचा ठराव, मग जमलं तर शाळेची खोली। वेळ काल वगैरे त्यावेळी वेगळा असतो। ह्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी बापूंना जे भेटले ते असं सांगायचे, बापू आले होते शुक्रवारी आले, शाळेच्या खोल्या बांधायला सुरुवात करा म्हणून सांगायचे आणि सोमवार मंगळवारी शाळेची खोली बांधायचं मटेरियल देखील गावातून पडायचं, एवढी जिल्हा लोकल बोर्डाचा अधिकार अध्यक्षाचा होता आणि त्यांनी सांगितल्यावर तत्सम काम। त्यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा लोकल बोर्डात सगळ्यात जास्त पैसे खर्च करून विकासाचं काम सांगलीत झालं, म्हणजे सांगलीच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षाला विशेष जीप वापरायची परवानगी देण्यात आली। सांगण्याचा मतिता आता की प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात काम उभा करण्याचा एक कालावधी या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची आड शाळेच्या खोल्यांचं झाला। मला मनापासून आनंद आहे की याच गावात त्याच ठिकाणी शाळेच्या खोल्या गेल्या आणि आपल्या सांस्कृतिक
सांस्कृतिक हॉलचं उद्घाटन करण्याची संधी मला आपण सगळ्यांनी दिली. आपला आणि आमच्या कुटुंबियांचा, गावाचा आणि आमच्या कुटुंबियांचा जुना ऋणानुबंध घट्ट आहे आणि त्यामुळंच मला ही संधी मिळाली असं मी मानतो. मधल्या काळात काही आपलं कधी येणं झालं नाही, पण आज या गावात पाणी येतंय आणि पाणी वरण सोडलेलं इथपर्यंत येतंय याचाही दुसरा आनंद आपल्या सर्वांना. टेंबू योजना ही आजची नाही, 1998-97 सालापासूनची ही कहाणी आहे. या कहाणीमध्ये आणि या प्रवासामध्ये या टेंबूच्या पाण्याने अनेक कालचक्र बदल पाहिलेली आहे. अशा निराशेचे खेळ या टेंबूच्या आयुष्यात झालेले आहेत. आणि मला आठवतं टेंबूची योजना झाली, नारळ फोडण्यात आला आणि वर्ष 2 वर्षात आमचं सरकार 99 साली आलं. 99, 1, 2, 3 या काळात या राज्यामध्ये संपूर्ण राज्याचा समतोल विकास व्हावा हा आग्रह मोठा धरण्यात आला आणि ज्या योजना कृष्णापुरात मोठ्या प्रमाणात चालू केलेल्या त्या सगळ्या जवळपास थांबल्या. कधी 50 कोटी, कधी 10 कोटी, कधी 25 कोटी, कधी 80 कोटी. 1, 2, 3 वर्ष हे बघितल्यावर फारशी गती नव्हती. त्यात आमचे एक सचिव होते नंदलाल नावाचे, ते प्लॅनिंग सचिव होते. मी वित्त विभागाचा मंत्री, त्या नंदलालने फाईलवर लिहून टाकलं की ही योजना व्हायबल होऊ शकत नाही, ही योजना अनव्हायबल आहे, सर्व ही योजना बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अबंडन करायला पाहिजे, योजना सोडून दिली. सुशील कुमार शिंदे साहेब त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. मी त्या सचिवांना सांगितलं असं करता येणार नाही, एकदा दोनदा तीनदा सांगितलं. त्या सचिवांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर असं मुख्य टेबल होतं, विधान भवनात मुख्यमंत्र्यांचा झाला. मी ह्या बाजूला उभा होतो, त्या बाजूला टेबलच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. मी म्हटलं यांना सांगा, म्हटलं योजना कशी थांबवता येईल, म्हटलं 2-2.5 काहीतरी कोटी खर्च झाले, म्हटलं पुढचे 700-800-1100-1200 कोटी रुपये टोटल खर्च होता त्यावेळी, करायलाच लागतील आता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेबांनी माझं मत लिहिलेलं आहे, मी माझ्यावर असा दबाव आणला तर मी राजीनामा देईन. तिथंच शिपाई होता मुख्यमंत्र्यांच्या बाजूचा बाजूला, त्याला ते कागद घेऊन त्याच्यासमोर कागद ठेव, पेन पण दे त्याला, सही कर म्हटलं राजीनामा देऊन टाक. आमच्या भागातली योजना बंद चालू असताना योजना म्हणजे चालू आहे का आमच्याच बंद करणं? मी म्हटलं ताबडतोब राजीनामातून घरी जायचं, म्हटलं मला दुसरा सचिव म्हणाल तर चालेल. मग सुशील कुमार शिंदे साहेब थोडेसे होते, मिटवामिटवी केली त्यांनी. मी फाईलवर नंतर लिहिलं की थांबवणं योग्य नाही, मग ती मुख्यमंत्र्यांची केली आणि ती एक पुढं प्रवास सुरू झाला. अनिल भाऊ बाबर साहेबांना माहिती आहे, 8 वेळा राज्यपालाची पायरी चढलो का, टेंबू योजनेला पैसे द्या. टेंबू योजनेला माझ्या जिल्ह्यातली योजना ही योजनेला पैसे दिलेच पाहिजे म्हणून 8 वेळा त्यांना घेऊन गेलो. ते आमदार असो तगर नसो त्यांना घेऊनच मी जायचो. करेक्ट कार्यक्रम भाऊ करायची काही गरज नाही, करेक्ट कार्यक्रम यासाठी की तुम्ही आमच्या यावं म्हणून. आता थोडी तर बाजूला फिलिंग लावली पाहिजे, आमचा माणूस आमच्यातनं गेलेला, आम्हाला दुःख नाही का? तर नाही ना मी तुम्हाला. मग तुम्ही काँग्रेसमध्ये का? विनोद
प्रचंड त्रास झाला. महाराष्ट्रात एवढा त्रास कुठल्या योजनेला झाला असेल, सारखे प्रत्येक स्टेजला थांबवा. आज सुदैवाने पाणी सोडताना हाच मनाला आम्हा सगळ्यांना आनंद झाला की या टेंगू योजनेमध्ये आटपाडी खानापूर पाणी आता पाक्या झालं झालं. मंगळवेढा तालुक्यापर्यंत, सांगोला तालुक्यापर्यंत मंगळवेढ्यात म्हैसाळचं पाणी तिकडून जातं. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात आणि मंगळवेढा तालुक्यात देखील आता कोळशेचं पाणी जायला. 65 गावं जर तालुक्याची राहिलेली होती, त्या गावांना देखील स्वतंत्र योजना करायचं आता आम्ही ठरवले आणि म्हैसाळच्या तिथून स्वतंत्र 65 गावात जी राहिलेली होती तीही पाणी देण्याचं काम आम्ही करायचं. 6व्या टप्प्याचा भाऊंनी प्रश्न काढला, त्यांना मी आता बोलून घेतलेलं, त्याच्यावर एक बैठक घेऊन काय मागणी कसं करायला पाहिजे याचा एकदा आढावा भाऊ वापरून घेऊ. शेवटी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात पाणी येणं हा सकारात्मक भाव आमच्या सरकारचा आहे, आमचं आघाडीचं सरकार आहे, काँग्रेस शिवसेना आणि दरम्यान शेवटी राष्ट्रवादी अशी आमची धोरणी आहे. आपल्या या आघाडीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी दिलेले आहे. ते कधी कुठल्या कामात हस्तक्षेप करत नाही, ते त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. काम योग्य व्हावं ही अपेक्षाही त्यांची असते आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये चांगल्या प्रगतीची पावलं टाकत असताना मध्ये कोरोनामुळं आमच्या सगळ्यांचेच, एखादा व्यापारी असला तरी त्याच्या हात आकडते घ्यावे लागले, त्याला तसं सगळ्यांचीच परिस्थिती झाली. राज्याचे तिजोरीमध्ये येणारे पैसे कमी झाले, त्यामुळे काही प्रश्न तयार झाले. त्यामुळे थोडासा न कळत आर्थिकदृष्ट्या प्रगतीचा वेग आपलाच नाही तर देशातल्या प्रत्येक राज्याचा, जगातल्या प्रत्येक देशाचा मंदळ होईल. केरळवरून यशवंत शेठ आलेत. काल परवा मी वाचलं 32,000 पेशंट एका दिवसात निघाले. एका दिवसात जर 32,000 असतील, जिथे लोकसंख्या 3 कोटी आहे, तर 12 कोटी महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 32×4 एवढी संख्या उद्भवू शकते, होऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत, पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संख्या वाढली, लोकांना लक्षात आलं की काय करायला पाहिजे. पण तरी अजून अंगावर काढणारे काही कुटुंब असतात. पण आता दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचं प्रेडिक्शन मोठं आहे आणि जास्त संख्येने लोक त्यात प्रादुर्भाव होईल असं समजलं जातं. हे आपल्यासमोर चिंतेचा भाग आहे आणि पुढच्या काळात ऑक्सिजनची जेवढी गरज आहे त्याच्या 50% ऑक्सिजनपर्यंत जर महाराष्ट्र पोहोचला, आपल्याकडे 1200 टन ऑक्सिजन असेल, 1400 टन ऑक्सिजन असेल, तर 700 टनापर्यंत पोहोचलो तर व्यवहार थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी पाळी अनेक ठिकाणी येण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी 50 टनापर्यंत रोज दैनंदिन गरज ऑक्सिजनची गेली आपल्याकडे. इथं महाराष्ट्रात जवळपास 2500-3000 टन ऑक्सिजन आणावा लागला, बाहेरून ऑक्सिजन आणायला लागला. आणि या सगळ्यामुळे फार मोठी प्रचंड अडचण झाली. त्या पातळीपर्यंत पोचायचं नाही यासाठी प्रत्येक जिल्हा मॉनिटर करायचं असा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे. आज एका चांगल्या कार्यक्रमाला मला इथे येण्याची संधी दिली. आपण बरेचसे कुटुंबीय परराज्यात स्थायिक, आपल्या घरातला कोणीतरी झालेला आहे. भाऊंनी सांगितलं तसं बरमुडा घालून आता बांधावर आपल्या गावातली लोक दिसायला लागली, कारण हा जो व्यवसाय तुम्ही जाऊन करताय त्यातलंही मार्जिन आता बरंच कमी झालेलं आहे, स्पर्धा वाढलेली आहे, अडचणी या व्यवसायात देखील आता वाढलेली आहे आणि त्यामुळं आपले जे गलाई बांधव देशभर पसरलेले आहेत त्यांनाही फार मोठ्या संकटाला, स्पर्धेला तोंड द्यावं लागायला लागलेलं आहे.
आणि म्हणून गावाकडची शेती चांगली असली पाहिजे. या दृष्टीने मगाशी भाऊंनी सांगितलं तसे अनेक चांगल्या गोष्टी या आपल्या या तालुक्यात करणारा कष्ट करणारा एक मोठा वर्ग आहे जो इथे राहून शेती करतो, फळबागा घेतो, भाजीपाला घेतो. त्या सगळ्यांना नाविन्यपूर्ण शेती करण्याचं प्रोत्साहन आज या निमित्तानं मिळेल. पाणी असलं की माणसाच्या चेहऱ्यावर देखील पाणी येतो. आणि माझ्या आयुष्यात राजकारणात समाजकारणात सुरुवात करताना मी पहिलं तर माझ्या आयुष्यात काय काम केलं असेल आमच्या कृष्णा आणि वारणेच्या काठावरून प्रत्येक गावाला पाणी देऊन आम्ही देण्याचं काम केलं. त्या लोकांनी कर्ज माझ्या शब्दावर काढली. 95-97% लोकांनी कर्ज यशस्वीपणानं फेडली. 2 चाकी घेतल्या, मग 4 चाकी घेतल्या, बंगले बांधले, मुलं परदेशी पाठवायला सुरुवात केली. आता परदेशी गेलेल्या मुलांची मुलं मराठी येत नाहीत अशा परिस्थितीत काही कुटुंब आहे. त्यामुळं एवढी प्रगती पाण्याने एका झाली. आणि त्यामुळं पाण्याचं महत्त्व हे सामान्य गोरगरीब घरात फार मोठं आहे. शेतमजुराला देखील 4 पैसे जास्त मिळतात आणि शेतकऱ्यांना देखील द्रव्यार्जन करण्याची मोठी संधी मिळते. आज आपल्या गावात येणारं पाणी हे आपल्या गावात एक नवविकासाचं पर्व घेऊन आलेलं आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या तालुक्यातल्या या विकासाच्या पर्वाला नव्याने सुरुवात होते टेंभूनं. ती टेंभू चांगली चालली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची काळजी आहे. मगाशी येताना भाऊंना आणि मिलिंद नाईक आमचे सुपरिटेंडेंट इंजिनियर आहेत त्यांना सांगत होतो की विजेवरचं अवलंबत्व आपलं कमी करायला पाहिजे आणि नॉन कन्व्हेन्शनल वीज कशी तयार करता येईल आपल्या टेंभूच्या मालकीची ह्याचा एक विचार केला पाहिजे. पाणी शिवारात पोहोचेपर्यंत त्या पाण्याचं कंट्रोल नियंत्रण व्यवस्थित उत्तमपणाने केलं पाहिजे आणि पाण्याच्या माध्यमातून प्रत्येकाला समान पाणी मिळणं कुणावरही अन्याय नव्हतं मिळणं. आणि पाणीपट्टी तर सगळेच भरायला उत्सुक असतात पण ती पाणीपट्टी कार्यक्षमतेने गोळा होणं, पारदर्शीपणाने गोळा होणं आणि ही पाणीपट्टी गोळा झालेली या टेंभू योजनेच्या मेंटेनन्ससाठी पुढं कायमची वापरली जाणं. तर मी या खात्याचा मंत्री आहे. गोदावरीचा दावा करावा निम्मा पाण्यातनं निम्म पाणी बाहेर आणि निम्म पाणी पुढं. त्या जायकवाडी धरणाचा डावा आणि उजवा कालवा इतक्या ठिकाणी लिकेज आहे की आता वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेऊन ते दोन्ही कालवे करायची प्रस्ताव होतो. पूर्णा म्हणून एक पुढं धरण आहे. त्या पूर्णा धरणात पूर्वी ब्रिटिशांच्या काळात झालं असेल ते दगडी बांधकामाने सगळं केलं. दगडी बांधकामातून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात विकेज होतात. हे प्रश्न 20-25 वर्षापूर्वी येतात. माझा प्रयत्न आणि आमचा दृष्टिकोन असा आहे की टेंभू योजना, टेंभू योजनेने गोळा केलेले पैसे, टेंभू योजनेकडे गोळा केलेल्या पैशातला काही पैसे हे भविष्य काळातल्या मेंटेनन्ससाठी देखील राहिले पाहिजे आणि सरकारवर अवलंबून न राहता आपण आपली व्यवस्था उत्तमपणाने करू शकलो पाहिजे. मला खात्री आहे की हळूहळू चांगली कार्यक्षम योजना म्हणून ही योजना नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच ठिकाणी मीटर लावलेले आहेत. ते मीटर शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं पाणी मोजण्याचं जर काम यशस्वीपणानं आपण केलं तर अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकू. मला दिवाळ्यानं आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं, एका चांगल्या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी आज वासुंबे नगरीत मला मिळाली. आपल्या गावातील अनेक लोक परराज्यात काम करतात पण त्यांचं लक्ष या गावातल्या शेतीकडे कायम राहील असा मला स्वतःला विश्वास आहे. एका चांगल्या कार्यक्रमाला अनिल भाऊंनी बोलवलं. आम्ही त्या वर बुडलाच पाणीपूजन करायची कल्पना नाईक साहेबांनी मांडलेली. भाऊ म्हटले बुडला पाणीपूजन करायची गरज नाही, आपण वासुंबेत जाऊन आपण हा कार्यक्रम करू. आणि म्हणून भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्हा सगळ्यांना येण्याची संधी मिळाली. मी यशवंत शेठ आणि त्यांचे सर्व जवान बंधू यांचं मी मनपूर्वक या गावासाठी एक उत्तम असा हॉल बांधून दिला याबद्दल आभार मानतो.
आपल्या सर्वांचं या गावातल्या प्रगतीचं पाण्यामुळे नवं द्वार उघडलेलं आहे, त्याचा फायदा या गावाची नवी पिढी कायमची घेत राहील अशा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.